फेब्रुवारी दोन हजार एकोणीस एकशे वीस शब्दप्रतिमिनिटे परिच्छेद अलीकडील काळात जागतिक पर्यावरण हा वेगाने महत्त्वाचा ठरू पाहत असलेल्या एक पर्यावरणाचा घटक आहे भारतीय कंपन्या या जागतिक परिस्थितीचा विचार करून अधिक कार्यक्षम बनू लागल्याचे श्रेय उदारीकरणाला द्यायला हवे व्यवसाय संस्थेच्या बाहेरील संस्थेच्या कामकाजावर परिणाम करणाऱ्या घटकांचा समावेश सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरणावर होतो या संस्थाबाह्य घटकांमध्ये लोकांची काम करण्याची व संपत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुटुंबातील भूमिका शिक्षण नीतीमूल्य इत्यादीचा समावेश होतो परिच्छेद अशा प्रकारे व्यवसाय हे तंत्रज्ञान आर्थिक सामाजिक सांस्कृतिक जागतिक आणि नैसर्गिक घटकांच्या सानिध्यात कार्यरत असते परिच्छेद व्यावसायिक संघटनांना त्यांचे व्यावसायिक पर्यावरण व त्यातील होणारे बदल समजून घेणे आवश्यक आहे व्यावसायिक संस्था ज्यांना त्यांचे पर्यावरण माहीत आहे व त्याचप्रमाणे व्यवसायात बदल स्वीकारण्यास ज्या तयार आहेत अशा संस्था यशस्वी ठरू शकतात परिच्छेद पर्यावरण व्यवसायात यशस्वी होण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात पर्यावरणाबाबत जागरूकता व्यवसाय संघटनांना अशा संधींचा फायदा करून घेण्यास मदतच करतात पर्यावरणाची जागरूकता संघटनांना वेगवेगळे धोके ओळखण्यास मदत करते आणि पूर्वसूचना देण्याचे काम करते आजचे व्यावसायिक पर्यावरण जलद गतीने होणाऱ्या बदलांमुळे गतिमान बनले आहे बाजारपेठेची गोंधळलेली अवस्था कमी विश्वासार्हतेची प्रत जास्त मागणी करणारे ग्राहक आणि तीव्र प्रचंड जागतिक स्पर्धा हे आजच्या व्यावसायिक पर्यावरणाची प्रतिमा आहे परिच्छेद ज्या संघटना पर्यावरणावर सतत नजर ठेवून असतात आणि त्याप्रमाणे व्यावसायिक कामकाजात बदल स्वीकारित असतात त्या संघटना वर्तमान काळात त्यांच्या कामात लक्षणीय सुधारणा तर करतातच परंतु पुढील अनेक वर्ष स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत देखील टिकाव धरून राहण्यात यशस्वी ठरतात परिच्छद देशाचा संभवनीय आर्थिक विकास देशाची आर्थिक स्थिती निश्चित करतो देशाच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम व्यावसायिक कामकाजावर होत असतो तंत्रज्ञानाचा प्रभाव नेहमीच समाज जीवनावर पडतो तंत्रज्ञानातील विकासामुळे समाजावर दूरगामी परिणाम होतात प्रत्येक व्यक्ती व समाजाचे जीवनच बदलून जाते परिच्छेद तंत्रज्ञानामुळे लागलेल्या नव्या शोधांचा उपयोग करून नव्या वस्तू व सेवांची निर्मिती करून ती समाजापर्यंत पोचविण्याचे काम व्यावसायिक करतात तंत्रज्ञानातील नव्या शोधांचे रूपांतर उपयोगी वस्तू व सेवांमध्ये कसे करता येईल यासाठी आवश्यक ती साधनसामग्री गोळा करून ही उत्पादने बनविण्यासाठी व्यवसाय संस्थांचे व्यवस्थापक नेहमीच प्रयत्नशील असतात तंत्रज्ञानामुळे एका सुखासीन समाजव्यवस्थेची निर्मिती झाली आहे या समाजातील व्यक्तींना नेहमीच नव्या नव्या वस्तू व सेवा हव्या असतात यामुळे नवनवी उत्पादने की जी प्रदूषणमुक्त दर्जेदार सुरक्षित आणि अधिक आरामदायी असतील अशी उत्पादने तयार करण्याकडे व्यवसाय संस्थांचा कल असतो परिच्छेद आजची बाजारपेठ ग्राहकाभिमुख आहे ग्राहकांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव असते ग्राहकाला बाजारपेठेचे ज्ञान असते स्पर्धेमुळे ग्राहकाला बाजारपेठेत उत्तम दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यास बराच वाव असतो नवीन तंत्रज्ञानामुळे व्यवसाय संस्थांना टिकाव धरून राहण्यास नवीन मार्गाचा अवलंब करावाच लागतो परिच्छेद ब सन्माननीय सहकारी बंधू भगिनींनो परिच्छेद आपल्या सहकारी मंडळाच्या सन दोन हजार तेरा चौदा या वार्षिक अहवाल संचालक मंडळाच्या वतीने आपल्यापुढे सादर करताना मला आनंद होत आहे परिच्छेद अहवालाच्या सालात केंद्र शासन पुरस्कृत नियंत्रित कापड उत्पादन योजना राबविण्यावर विशेष भर देण्यात येऊन जास्तीत जास्त भाग उत्पादनाखाली आणण्यात आले या योजनेमुळे कच्चा माल खरेदी विक्री उत्पादन व कापड विक्री इत्यादी व्यवहारात वाढ झालेली आहे सदर योजना राबविताना सभासद संस्थांचे विशेष सक्रिय सहकार्य मंडळास मिळालेले आहे याचा उल्लेख करणे अगत्याचे आहे सन 2013 हजार तेरा चौदा या साली सुताचे भाव भरमसाठ वाढल्यामुळे कापड उत्पादनात मंडळास तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे शासनाकडे सदर मालाचे विक्रीचे भाव व सबसिडीत वाढ करून मिळण्याविषयी केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन शासनाने जुलै दोन हजार तेरापासून सबसिडीत प्रत्येक मीटर मागे तीस पैशांनी वाढ केलेली आहे चालू वर्षात नऊवारी साडीच्या प्रत्येक नगास विक्रीच्या दरात दहा रुपये वाढ करून माल विक्रीस परवानगी दिलेली असून त्याप्रमाणे विक्री चालू आहे सुताचे व मजुरीचे भाववाढीमुळे उत्पादनात तोटा सहन करून मंडळाने उत्पादन अखंड चालू ठेवले आहे आपल्या संस्थेचे दोन हजार चौदा अखेर इतके उत्पादनाखाली आणण्याची महत्त्वाकांक्षा व क्षमता असूनही आर्थिक अडचणीमुळे हे लक्ष गाठू शकलो नाही तरीसुद्धा गतवर्षीपेक्षा अहवाल सालात जादा माग उत्पादनाखाली आणण्यात आलेले आहेत संस्थेने नव्याने ठाणे येथे विक्री केंद्र उघडलेले असून नजीकच्या काळात पनवेल येथे नव्याने विक्री केंद्र उघडण्याचे निश्चित करण्यात आले आहे सध्या संस्थेच्या विक्री केंद्रांची संख्या वीस झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या व जास्त लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या गावीसुद्धा विक्री केंद्र उघडावयाची योजना आहे संख्येने नियंत्रित कापड विक्री मंडळाच्या विक्री केंद्राशिवाय संलग्न औद्योगिक सहकारी मंडळाच्या सेल डेपोमधून तसेच कंझ्युमर्स सहकारी संस्था व सहकारी खरेदी विक्री संघामार्फत केलेली आहे नियंत्रित कापड व्यतिरिक्त संस्थेचा इतर उत्पादित झालेल्या तसेच मंडळाच्या विक्री केंद्रामार्फत आणि प्रदर्शनामार्फत विक्री केलेली आहे व त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे सांगावयास आनंद होत आहे तसेच अहवालाच्या काळात शासनाने दोन वेळा पंचवीस टक्के स्पेशल रिबेट देऊन मालाची विक्री करण्यासाठी योजना जाहीर केली त्या दोन्ही वेळेस मंडळाने पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकठिकाणी हातमाग माल विक्रीसाठी प्रदर्शन भरवून पर्यायाने सामील संस्थांच्या उत्पादित मालाच्या विक्रीस मदत केली परिच्छेद अहवालाच्या काळात उत्पादक संस्थांनी मंडळाच्या आर्थिक अडीअडचणीच्या अडचणीच्या वेळी आत्मीयतेने सहकार्य दिल्याबद्दल मंडळ अत्यंत आभारी आहे परिच्छेद अहवालाच्या काळात संचालक मंडळाने संलग्न संस्थांनी व सेवकांनी मंडळाचा कारभार पाहण्यास जास्तीत जास्त सहकार्य दिले याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून सर्व सभासदांना शुभेच्छा व्यक्त करून हा संचालक मंडळाचा अहवाल संपवितो परिच्छेद कळावे आपला विश्वासू